नामदेवा पुत्र झाला, विठूबाल शशी आला, आता त्याच्यातही एक घोटाळा आहे. आंगण्यात टोपडे पिहरण, शेला मुंडा असं घेऊन हा भजन्याने घातलेला अभंग आहे. जनी म्हणे नामदेवान नाव ठेवा नारायणा, हे फक्त शेवट नारळासाठी हा भजन्यांचं डोकं फोडे. नाही ते अभंग गात नाही महाराज. जस तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, हे प्रमाण आख्या गाथ्यात नाही. एक शपक आहे जोड लावलं यममध्ये. जसं पूर्वी अभंग असायचं तसं नाही, गाता हा पाचवा वेद आहे, तिथे डोकं नाही. वेद येतो ते काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य, तिथे चायलेज नाही. तुम्हाला एक वाक्य सांगा, गाथा आहे तोपर्यंत झेझे घे, बाकी नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग कोपर्यंत आहे, कडवे चार आहेत. आणि हा अभंग पूजा प्रकरणातला आहे. अभंगाला कडवे चार आहेत पण पूजा सात आहेत. कोणत्या? पटकन. स्वामी कास एक, गुरु भक्ती दोन, पितृवचन तीन, सेवापती चार, सत्य बोलमुखे पाच, सत्य दुखे आणि कंजे दुखे सहा, आणि निश्चयाचे बळ सात. कडवे चार, पूजा सात. फिट करून घ्यायचं ते. कडवे चार, पूजा सात. म्हणून हा अभंग वास्तुशांतीला चालतो किंवा नाही हा आपल्याला चालवायचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना. सरळ सुस्तवलेली मंडळी ते ह्या दोन महिन्यापासून मोगाम लग्न सराई सुरू झाल्यामुळं लोकांना सुधारणच काही अजून उद्याचे परवाच दिवस 12 तारखेला लग्न सराई संपली. आता ही भंगार भंगार कवाय करतील यांचा काय विषय. यांनी आधी का ती ठिकाणी बापाची काय तशी त्याला काही लाज आहे का? त्याने म्हणलं जुळलं बर, जुळलं तर मग हैदराबाद त्याच्या पाळ्याला कर ना, त्यांचा दा खमाई ना, जुळेलच राहत होईल. शास्त्र पाळायचं नाही का? आधी कात कशी काय तारीख नाही, जुळलं ब. तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज. आपल्या कीर्तनाला दोन मुद्दे, मे बी और नॉट बी, कधी ठेवणार नाही. आपल्या कीर्तनामध्ये बसल्यावर दोन टप्पे ते, हा पटलं हा म्हणा, नाही पटलं नाही म्हणा. हालाही उत्तर आहे आणि नाहीलाही उत्तर आहे. तुम्हाला जर माझ्या तोंडातलं एखादं वाक्य फटलं नाही, तुम्ही मला असं म्हटले बोका, त्याला मला आज उत्तर देता नाही आलं ना, आज 8 दिवसाला देणार, थोडा अभ्यास करून देणार, थोडी पुस्तकं उचकून देणार, पण लगेच काय इतका विद्वान नाही मी की लगेच देणार, आणि इतका ज्ञानाचा ऐकू नको का लगेच देईल. ज्ञान नम्रतेनंच टिकतं फक्त, तसं ज्ञान टिकत. तुम्ही माना नाही तर नका मानू, पण मला तुमच्या तोंडातून उत्तर द्या, शास्त्र आहे किंवा नाही आहे, उत्तर आहे का बरं का? साधारणपणे जर आज म्हणजे अधिक महिना जर नसता तर आता ज्येष्ठ महिना लागला असता पारवा दिवशी, बरोबर आहे? म्हणजे रोहिणी लागली असता, बरोबर आहे? डोंगराची सगळी झाडं पाहा तुम्ही, सगळी झाडं, सगळ्यांना पालवी फुटली. पाऊस पडलाय का? पाऊस पडलाय का? नाही. प्यायला पाणी आहे का? नाही. पण वसंत ऋतू आला आहे म्हणजे आंब्याला बहर येणार. 13वा अध्याय. वसंताचे रिजवणे, झाडाचे सांजेपणे. वसंत ऋतू आलाय, आता आंब्याला बहर येणारच हे शास्त्र आहे. आता हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल का? नाही काही नाही. रोहिणी नक्षत्र लागलंय, वातावरण बदलल्यासारखं वाटतं का नाही तुम्हाला? 2 वर्षात पर्वाची हिटन, कालच्या हिटन, आजच्या हिट मध्ये फरक झाला का नाही? वातावरणामध्ये आपाप गारवा तयार होणार, आपाप पावसाची सुरुवात होणार, पाऊस यंदा नाही होणार, लय पाऊस होणार यांना. आणि यंदा अशी तापली मंडळी 3 महिने, मूठभर बिंदी बुंदीसाठी इळ भरी हिंडलं. सकाळी 7 लागणारं गेलं तर रात्री 9 आलं, इळभर तापलं उन्हात गेलं एवढीच बुंदी. टीव्ही एकदाच आली परत आलीच नाही ती. हा एक वाक्य सांगतो मला तुम्हाला, वाक्य नीट आहे का? 1 कोटी सुवर्ण मुद्रा, 1 कोटी सुवर्ण मुद्रा आणि आयुष्यातला 1 क्षण याची किंमत सांगायची. परत नीट वाक्य आहे का? 1 कोटी सुवर्ण मुद्रा
म्हणजे एक कोटी सोन्याच्या मुद्रा आणि आयुष्यातला एक क्षण या दोन्हीची किंमत सारखी. आपलं आयुष्य गेलं वगस, हळदीला गेला एक दिवस, लग्नाला गेला एक दिवस, वरतीला गेल्या अखेरा, जागरण गोंधळाला फुटलं तांबड, सत्यनारायणाला फुटलं, पुन्हा बारशाला हजर. परंतु पूर्वी बारशे दोन आणि तीन वर्षानं व्हायचे. आता ते काम फास्ट झालंय. आता लॅपटॉप आणि इंटरनेट आल्यामुळं लग्नाला वाढदिवसाचं पोहर आली, लग्नाच्या वाढदिवसाला पोहर आलीच महिन्याचं राहते, बाकीचे दिवस तुम्ही मोजा. उत्तर नीट आहे का? तुम्ही माना नाही तर नका मानू मला. पण शास्त्र प्रावले लोक पाळतच नाही ना गमे. अरे एखादं शिर लग्न करू नको, उतटलं ते होऊन जाईल. आता उद्या 11 तारीख आहे, उद्या लग्न आहे की नाही? उद्या येतं नशील, उद्या लई लग्न आहे, एखादं झाड करू नको, होऊन जाईल. जावायची येडो निघलं, तुला जर उतच आलाय समजतच नाही काय करा. बसलेल्या माणसांना पाया पडून सांगतो, एकादशीला लग्न करू नये असं शास्त्र नाही, पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे. ज्यांना मुलींचे लग्न एकादशीला करायचे त्यांनी टोटल लग्नाला खिचडी करावी, आपल्याकडून पातप घडू नये. काय मत आहे तुमचं? मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. आपण जर मालकरी असाल आणि आपल्या वडिलांचा दहावा जर सोमवारी येत असेल तर टोटल लोकांना खिचडी करावं, 13 मोठा करावा. आपले वडील ते भाऊबंद तर नाही का? ते नालायक राहते. भाऊबंद सगळ्यात नालायक तुमची. ती आवलात भंगार ती बरं झालं, निव्यार ती उलटली, ती मिली, ती मरायच लागत, ती लय नालायक. आपला बाप जिवंतपणी कधी डोकून पाहिला नाही. आपण म्हणून आम्ही खिचडी करायची ठरवली. शोभत का काय तुमच्या वडिलांनी कमी केलं ते आम्ही ठरवलं. तो बाबतीने याला हल्ला, ते पाय आमचं पाव काय. आणि मग आपण म्हणतो बा लोक काय म्हणतील म्हणून बुंदी काढली. लोक काही करा नावच ठेवतात, तुमचं काय मत आहे? एक वाक्य सांगा, माळकऱ्याच्या मनाला जी गोष्ट पटते ती त्याने डोळे झाकून करावा. समाजाची काय घेणार? जगाच्या उद्धारासाठी गाथा लिहिला तो सुद्धा लोकांनी पाण्यातच टाकला. लोकांनी काय आपला आपला बाप माळकरी होता, आपल्या वडिला दसरा तर एकादशीला येते घालायचं नाही. द्वादशीला पर्वकाळ असतो, प्रदोष असतो, टोलेजन गाव जेवण. अरे एकच पोर आहे, तुला एकादशी लग्न करू नको, उतटलं ते होऊन जाईल. ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजाम करू, नाही त्यांना खिचडी करू. पण केलंच त्यानं 15,000 लाइटिंग लावली घरावर, 10,000 दारवांनी बेवड यांना, 22,000 फेटे आणले येड यांना. ज्याची पोरगी पडून गेली त्याच्या आशीर्वाद आपल्या पोरीला. त्याचीच सापडानं तीच निकाल घेऊन तिथं काय कुरपट्या वावली त्या सोन्याला सोनं केलं त्याला तोडे येडबडबायला लुगडे घेतले 3 लाखाचे 5.5 लाखाला ठोकून घेतले. सुना निघली हाती हाती नाही झटकाय आमचं फसणार. म्हणजे आता एखादा कीर्तनात बसलेला माणूस म्हणून महाराजा असं का म्हणून म्हणला, ए कागद आणि पेन काढायचा, अध्याय नंबर सांगतो, श्लोक नंबर सांगतो, ओवी नंबर सांगतो, घरी गेल्यावर लिहून घ्यायचा, हातावर लिहून द्या नाही तर कागदावर लिहून द्या, घरी गेल्यावर उचका. अध्याय नंबर 16, श्लोक नंबर 22, ओवी नंबर 59. शास्त्र म्हणेल ते सांगावे आणि राज्यही पूर्ण मालावे. 16 शास्त्र सोडलं का धानका? एखादा मला कीर्तनात विचारलं उभं राहून, ज्यांनी एकादशीला लग्न केलं असं होतंय ते ज्यांनी पुरी पळून आणल्या त्यांनी कुठं तिथे पाहिल्या? बंद झाली आपली आख गाथा आहे बंद ज्ञानेश्वरी म्हणून काय. पण त्याला ओवी असं रगाच्या शेवटच्या श्लोकात 379 नंबरची ओवी आहे. वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही. आणि ही औलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती ही याची ओवी. अध्याय नंबर 3, ओवी नंबर 200, पतंगा दिप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला
बसलेले कोणत्या माणसाने मला सांगावं का मी पुरगी पळून आणली मा संसार चांगलाय लग्नाच्या अख्खे पैसे भरून देईल रोग घे शांबड्या रोग दियाला का हरकत येते लग्नाला खर्चच नाही असले दियाला येणे का तुम्ही माना नाही तर नका मानू मला पण शास्त्र ए शास्त्र शास्त्र आहेच हे तर तुम्हाला मान्य का नाही पुरावा द्याला वसंताचे रिझवणे झाडाचे सांजेपणे शास्त्र आणि पाया पडून सांगतो शास्त्र माना नाही तर नका मानू पण ते पाळावंच लागेल याच्यावर तुमचं मत काय आणि जी लोक एक वाक्य सांगतात लग्नाच्या दिवशी नवरदेवाला आशीर्वाद असावा शाप लग्नाच्या दिवशी नवरदेवाला आशीर्वाद आज हा सगळा जेवढा लग्नाचा खर्च आहे हा केवळ एका शब्दासाठी आहे आशीर्वाद लोकांनी यावं तांदूळ टाकावेत दोन शब्द बोलावेत अन्नदान दांदळ म्हणजे अन्नदान घालावा दोन घास लोकांनी खाऊन मिरवणूक जर चालली ना महाराज तर प्रत्येक माणूस नवरदेवाला शिव्या देतोय डांबरीला गाड्या आणल्या गोळा मांडवत गरम झालं लगामा सगळं गोळा लवकर लागाना लगामान गोळा सगळं मग आता त्या नवरदेवाला आशीर्वाद हाय कवा लग्न तर तुम्ही सगळं काय साठी केलंय मांडवात गरम होईल राहत ते घोडा लागतात एक पण ट्राफिक आडली म्हणून प्रत्येक गाडीवाला घोडा लागतो दोन डीजे पुढे नाचणारे वळून ना तर लई वाईट बोला त्यात लोक हो मांडवातले म्हणतात अरे ती नाचत आहेत ती कोणची आहेत कोणची आहेत रे ती मग दुसरं म्हणतो अरे ती काही एकाची आहेत का अरे ती अनेक घरची अनेक आहेत कोण सांभाळेल त्यांना आणि ते वळून ना काय आता काय पितील पारादीस पासून आता काढलं दोन महिने बाराला शेवट त्याला एकच पर्याय आता खिशात गलास ठेवणे येईन तवा धरणे माझा का आता आपलाच आपण आणायचा सीजन संपला मी लग्नात नवरदेवा पुढे नाचणार पोरच नाही ना दारूच लागते असं काय नाही मला तुम्ही वराड मोतवा बाटल्यांमध्ये खपा खप आणणार मला उलटे म्हणणार काय ब्रँड आला तीन गाणे झाले तरी मुंगे येईन मग दुसरा म्हणला तो म्हाताऱ्याचा होता तो मुरेल होता आता काय पिथील 13 तारखेला संपला सीझन पावसाळा संपल्या आमच्या महाराज कालवणाला तेल नाही काहींच्या वरातीला 10,000 दारू आहे आणि कालवणाला तेल नाही ते नवरदेव रोजाने जाते खड्डे खांदायला घेऊन ते वरात ठेवले 10,000 दारून 40,000 डीजे वरातीला नवरी दुसऱ्या दिवशी रोजान लोकांना आखली नाही हो कुठं पैसे 7 लाख रुपये घालून सरपंच झालं आणि त्याला इथेला सई सईच येत नाही तू काय अवतार फडायला गेला तुला इकडे घरी कोंबडी धरण अंडे पाय साडे 7 लाख रुपये घातले सदस्य झालो त्यांची बायको का दे लावायचे टोळीची मुकादम झाली लोक तिलाही दिली जात मोकळी कवाय हा नंबर कवाय म्हणजे रॉप उपटून होतो मी तू टोळी घेऊन ये लोक लोकांना लक्ष्मी कशी वापरावा याची अक्कल नाही काय म्हणते तुमचं आज या 2 महिन्यामध्ये महाराज ए 2 महिन्यामध्ये तुम्ही जर बोगस गेलेल्या पैशाचा जर हिशोब केला ना तर माणसं कधीच गरीब होणार नाही काय म्हणते तुमचं हा या 2 महिन्याचा अभ्यास करा फक्त लग्न सरायचा सत्काराचा खर्च बोगस बोगस आता हे इंदुरीकरला 5,000 फेटा घेतला काय या बिचाऱ्याला फायदा
मी आपला गुण घालणार जाणार आता ते उगाच तुम्ही सोडून बांधते म्हणून नाही तर इकला असता नाही मी आपल्या सत्कार्याचा पैसा आता ते बिचारी डोकं लावली मला घुंगडी दिली असा हुशार माणूस पाय जरा कट्टर शिंदो असो निदान तिचा वापर होईल का नाही तुम्ही पाय मला त्यांनी आता घुंगडी दिली मला त्याने मग वापर होईल का नाही असं डोकं लावलं पाहिजे त्याची भेटेल माझ्या लग्नातली भेटे बोगस होते ना खरं तर 45 डिग्री तापमानाला 12-39 ला लग्न आणि त्याच्यात फटाके उन्हात एवढा फुटलाय हाच फटाका 42 डिग्रीचा आहे ठाय 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 40,000 फटाके नवर देव बायरा ठाय 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 ते नवर देव उड्या हाणत त्याला वाटलं शांत वय आधी आता तो शेळ्यांकडे जाणार नवर देव त्याला तर फरफटत चपला घालायची सो ती मारुती जवळ गेलं जसं सटाकलं वरच्या पायरी शेवटच्या पायरीला सापडलं ती म्हणजे कुठं पैसा घाला कुठं नाही याला काही अक्कल आहे लग्नात हळूवट गरमात आखे ओघळणार पुढे त्याच्यात ती लग्न वरून लाल पाणी हात लागेल सगळं कॉकटेल त्यांना थिंग सगळं माझं किती नाही पण गेल्या सुधरत नाही त्यांच्या बधीर होतो तो बधीर एकटाच हसतो घरी गेलो चला थोडं पुढं तुम्ही पुढं जायचंच का वास्तुशांतीच्या कीर्तनाला हा अभंग चालतो किंवा नाही हा मुद्दा आपला करायचा होता फक्त अभंगाच्या सुरुवातीला पहिले सांगतो हा अभंग तुकारामहाराजांचा आहे पूजा 7 या अभंगातला पहिला मुद्दा संपला अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना क्षणभंगूर नाही भर्या